या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मॅडम पण आहेत, मास्क आहेत मॅडम पण, आणि या सर पण आहेत विदाउट मास्कच काम करत आहेत। आपण त्या पाहू शकता तिकडे एक सर आहेत ते पण विदाउट मास्क काम। जिथून हे नियम निघतात तिथूनच ही कारवाई होत नाही आहे। आता आपण स्टिंग ऑपरेशन केलो, सगळे लोक विदाउट आहेत। आम्ही कारवाई करतो। स्टिंग ऑपरेशन करून महापालिकेला लोकप्रधानचा दणका। काल लोकप्रधानच्या वतीने महापालिकेत करण्यात आला होता स्टिंग ऑपरेशन। कॅमेऱ्यात कैद झाले होते धक्कादायक खुलासे। जेथूनच आदेश निघतात तेथूनच होत होता मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमांचं उल्लंघन। कर्मचारी अधिकारी यांच्या तोंडावर नव्हता मास्क। याच पार्श्वभूमीवर पत्रकार अर्जुन चव्हाण व पत्रकार मैनुद्दीन नदाफ यांनी आयुक्तांना विचारला होता जाब। आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले होते कारवाईचे आश्वासन। या आश्वासनाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी पत्रकार अर्जुन चव्हाण व पत्रकार मैनुद्दीन नदाफ आज पुन्हा पोहोचले महापालिकेत। अधिकाऱ्यांशी केली विचारणा आणि मिळाले स्टिंग ऑपरेशनला यश। महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी अशा 12 जणांना बसला दंड। याची सविस्तर माहिती अशी की देशासह महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉन धुमाकूळ घालत आहे, तर राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर अनेक कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेनं सुद्धा अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले, तसेच शहरात मास्क सोशल डिस्टन्सिंग काटेकोर नियमांचं पालन करण्याचं आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय। मात्र लोकप्रधानच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता। यावेळी कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी असून सुद्धा खुद्द कर्मचारीच विदाउट मास्क काम करीत होते। दरम्यान याचा जाब पत्रकार अर्जुन चव्हाण आणि मैनुद्दीन नदाफ यांनी आयुक्त पी शिवशंकर यांना ऑन द स्पॉट विचारला होता आणि आयुक्त साहेबांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करतो असं आश्वासन दिलं होतं। याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा महानगरपालिकेत गेल असता पुढे काय झालं ते स्वतःच पहा। काल सोलापूर महानगरपालिकेत लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वतीने एक लाईव्ह स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं। या लाईव्ह स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक कर्मचारी विदाउट मास्क काम करताना आपल्याला पाहावयास मिळालं होतं आणि हे सगळे रेकॉर्ड लाईव्ह रेकॉर्ड झालेलं होतं। दरम्यान याची जाब विचारण्यासाठी काल आपण सोलापूरचे आयुक्त पी शिवशंकर यांना भेटून याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आयुक्ताने सांगितलं की हे जे कोणी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आम्हाला काल मिळालं होतं। पण आज हेच आश्वासनची पडताळणी होती की नाही, कारवाई होती की नाही याचा खुलासा करण्यासाठी आज आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज पुन्हा आलेलो आहोत। आता आपण जाऊया आयुक्तांच्या केबिनमध्ये, याची चौकशी काय झाली, काय आदेश, याची कारवाईचं काय झालं, कारवाई झालेली आहे की नाही आहे या संदर्भात आपण विचारपूस करण्यासाठी आपण आयुक्तांच्या कार्यालयात जात आहोत। बंद करतो ऑन द स्पॉट। सर साहेब आहेत का? मुंबईला गेलेले आहेत का? कधी येणार आहेत का? उद्या येणार आहेत। तर पाहू शकता आपण इथल्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना विचारलं, आज आयुक्त साहेब मुंबईला घेतात असल्याची बातमी त्यांनी सांगितलेली आहे।
जसे की आपण पाहिलं असाल, आपण आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आलो, तिथे त्यांचे पीए भेटले. पीएने सांगितले की आज आयुक्त साहेब मुंबईला गेलेले आहेत काही कारणासाठी. आणि काल आयुक्ताने आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की जे विदाऊट मास्क कर्मचारी काम करतात इथे त्यांच्यावर कारवाई करतो, चौकशी करून, असे आश्वासन आम्हाला काल देण्यात आलं होतं. याच आश्वासनाचा, याच आदेशाचा, या कारवाईचा कितपत पडताळणी आज होत आहे ते आपण पाहण्यासाठी आज आलेलो आहोत आपण. आणि अशी एक माहिती पीएकडून सांगण्यात आली की जे काही आयुक्ताने आपल्याला आश्वासन दिलं होतं कारवाई करण्याचा, तो आश्वासन आज तपासणी अधीक्षक GM बनसोडे सरांना देण्यात आलेला आहे. तर याचा जाब विचारण्यासाठी आपण खुद्द सरांच्या, GM बनसोडे सरांच्याच ऑफिसमध्ये जाऊन विचारूया की किती लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. आणि कारवाई करण्यात येत, कारवाई करण्यात आली असेल तर कोणत्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे ते आपण जाणून घेऊया. आपण ऑफिसचं, GM बनसोडे सरांच्या ऑफिसला जाऊन आपण त्यांच्याशी आपण ही याबाबत माहिती जाणून घेऊया. सोलापूर महानगरपालिकेचे तपासणी अधीक्षक GM बनसोडे सरांना दिलेले आहेत. या जे कारवाई झालेली आहे याबाबत आपण बनसोडे सरांनाच आपण विचारूया. आपण जात आहोत त्यांच्या कार्यालयात, सर आहेत आपल्यासोबत. या काय काय कारवाई झाली, कशी कारवाई झाली या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर. काल लोकपथांच्या वतीनं लाईव्ह स्टिंग ऑपरेशन आपल्या महानगरपालिकेत केलं, करण्यात आलं होतं. आणि या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक कर्मचारी विदाऊट मास्क काम करताना आढळून आले होते. आणि काल आम्हा पत्रकारांना पण सांगितलं होतं की आयुक्त साहेबांनी जे कोणी कर्मचारी असतील ते त्यांच्यावर येऊन का चौकशी करून कारवाई करणार आहे. आज कारवाई झाली आहे का सर? कारवाई झालेली आहे. माननीय आयुक्त यांच्या तोंडी आदेशान्वये माननीय गाडेकर साहेब यांनी मला सूचना केली की विना मास्क जे कोणी कर्मचारी ऑफिसमध्ये येतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे मला तोंडी आदेश दिले. त्याप्रमाणे काल दुपारी मला सांगितले. त्यानंतर 11/1/2022 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही जे कोणी कर्मचारी मास्क वापरत नाहीत, ज्यांच्या तोंडावर मास्क नाही, अशा सर्व ह्याच्यातील कर्मचारी आहेत, मजूर आहे, अवेक्षक आहे, तांत्रिक तज्ज्ञ आहे, कार्यालय अधीक्षक आहे, क्लर्क आहे, वसरेली आहे, असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता आम्ही सर्वांच्यावर कारवाई केलेली आहे. किती जणांवर सर, आकडा काय सांगता येईल का? आज महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते त्या प्रकारेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जर मास्क वापरला नसेल तर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई केलेला आजचं, आजपासून आम्ही केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा कोणाला असं म्हणजे दंड केला नाही असं नाही. जे कोणी विना मास्क या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतात मग ते नागरिक असतील किंवा आमचे कर्मचारी असतील, आमच्या कर्मचाऱ्यांना तर 100% त्यांना मास्कचा वापर करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. आणि ते कर्मचारी आमच्या दुपारच्या भेटीमध्ये जवळजवळ सर्वच कर्मचारी मास्कचा वापर करत आहेत. आणि जे कोणी मास्क वापरले नाहीत त्यांच्यावर आम्ही 500 रुपयाप्रमाणे योग्य ती दंडात्मक कारवाई केलेली आहे. असे 12 लोक आहेत, त्यांच्याकडून आम्ही रोख रक्कम 500 रुपयाप्रमाणे 6,000 रुपये वजा वसूल केलेले आहेत.
त्याचप्रमाणे ते ज्यांनी कोणी त्यांच्याकडे पैसे नाहीत अशा कर्मचाऱ्याकडून आम्ही त्यांचे नाव घेतलेले आहेत, त्यांच्यावर 500 रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई त्यांच्या मासिक वेतनातून कपात करण्यात येईल असे आमच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि हीच कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे। जर कुणी कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त नागरिक जरी आला तरी महानगरपालिकेच्या प्रेमाशीमध्ये आला त्याच्यावरसुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे। नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका ही सर्वांच्या आरोग्याचा हिताचा विचार करूनच नागरिकांना मास्क वापरण्यासाठी सांगत असते। याच्यामध्ये मास्क वापरलं नाही तर आपल्याच आरोग्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घेणं आणि आरोग्य आपलं निरोगी ठेवणं हेच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करतो आणि आमच्या ह्या तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा आवाहन करतो आपण आपल्या आयुक्त साहेबांनी सांगितलेल्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि रोजच्या रोज घरातून निघताना हात स्वच्छ धुऊन निघावे अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी प्रतिक्रिया माझी व्यक्त करत आहे। जसे की तुम्ही पाहिलंच असेल जे काल लोकप्रशांच्या वतीने जे लॉजिस्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं त्याचा कुठं ना कुठं पडसाद आज महानगरपालिकेमध्ये पडताना आपल्याला दिसत आहे। आज बनसोडे सरांना भेटलो आणि एकंदरीत 12 जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये शिपाई असो, मजूर असो आणि मोठ्या पदावर असो त्यांच्यावर 500 रुपयाप्रमाणे दंड वसूल करून आज ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। कुठे ना कुठे लोकप्रधान न्यूज चॅनलचा दणका आज महानगरपालिकेला बसलेला आहे हे आपल्याला नक्कीच दिसून येणार आहे। आज कुठे ना कुठं लोकप्रधानचा दणका महानगरपालिकेला नक्कीच बसला आहे। या दणक्यामुळेच आज सोलापूर महानगरपालिका जागी झाली असून ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन मेनुद्दीन नदाबसह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर।